सिंधुदुर्गातील मच्छीमार मत्स्य विकासासाठी कार्यरत असलेली नीलक्रांती विविध कृषी मत्स्य पर्यटन व पतसेवा सहकारी संस्था प्रगतशील शेतकरी भूषण सुर्वे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा मुळदे येथील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कातळावरील पावसाळी हंगामी तलावात भारतातील प्रमुख कार्प गटातील कटला आणि रोहू जातीच्या मत्स्य विजयाची मत्स्य बुटुकली आकारापर्यंत वाढीच्या प्रायोगिक चाचणीची सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते मत्स्य बीज हंगामी तलावात सोडण्यात आले. कोकण कृषी विद्यापीठाचा या जिल्ह्यासाठी तरी एक नवीन असा उपक्रम आहे आणि अशा प्रकारे कमी आकाराची जी मत्स्य बीज असतं ते याच्यामध्ये सोडायचं आणि योग्य आकारात झाल्यानंतर ते बाहेर काढायचं आणि मग ते विकायचं असं ह्या उपक्रमाचं स्वरूप आहे आणि हे पहिल्यांदाच आपण इथं या जिल्ह्यामध्ये करतो आहे आणि मला असं वाटतं की हा जो उपक्रम यशस्वी झाला आणि तो होईल अशी मला खात्री आहे. कारण की सरांनी सांगितले कांदळगावची हवा अशी आहे की इथे जास्त माशांना पोषक मत्स्य बीजाला अशा प्रकारचं वातावरण आहे. इथलं पाणी तसं पोषक आहे त्यामुळे इथं मॉर्टॅलिटी ज्याला आपण म्हणतो ती फार कमी राहील मरण्याचं प्रमाण आणि मोठ्या प्रमाणामध्ये या मत्स्य बीजाची वाढ होईल. आणि हा जर उपक्रम यशस्वी झाला तर अनेक शेतकरी याच्यामधून प्रेरणा घेतील आणि अशा प्रकारच्या उपक्रमाचं ते रिपिटेशन करतील ते सुद्धा याचं अनुकरण करतील असा मला विश्वास आहे. नमस्कार. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या तालुक्यामधील कांदळा गाव या ठिकाणी आपण आहोत. तळ्याची काप या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज या ठिकाणी आपण एक असा अभिनव उपक्रम सुरू करत आहोत तो म्हणजे पावसाळी हंगामी तलाव जे तयार होतात पावसाच्या पाण्यामुळे त्या तलावांमध्ये जे खाण्याचे मासे असतात मुख्यत्वे भारतीय प्रमुख कार्प रोहू कटला या जातीच्या माशांच्या बीजाची वाढ एका विशिष्ट आकारापर्यंत करण्याच्या दृष्टीने जो तलाव आहे या तलावामध्ये आपण एक प्रयोग घेत आहोत. या ठिकाणी जो तलाव आहे तो साधारणपणे त्याचं क्षेत्र 1.5 एकरपर्यंत आहे आणि त्याची जी खोली आहे ती जी सगळ्यात जास्त खोली आहे ती साधारणपणे 6-6.5 फूट आहे आणि साधारणपणे तव्याच्या आकाराचा असं त्याचा तळ आहे. अशा ह्या तलावामध्ये आज आपण या ठिकाणी रोहू आणि कटला या जातीचे 30,000 नग जे मत्स्य बीज आहे साधारण त्याची साईज आहे ती 1 सेंटीमीटरपासून 2.5 सेंटीमीटरपर्यंतच्या आकाराचं बीज आपण या ठिकाणी सोडतो आहोत. आणि हे बीज सोडण्यापूर्वी त्या तळ्यामध्ये काही प्राथमिक उपचार आम्ही केलेले आहेत त्याच्यामध्ये या तळ्यामध्ये असणारी बेडकाची पिल्लं किंवा इतर कीटक हे ब्लिचिंग पावडरचा वापर करून त्यांना त्यांचं निर्मूलन केलेलं आहे आणि ते झाल्यानंतर पाण्यात पाणी थोडंसं स्वच्छ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही शेंगदाण्याची पेंड ही त्याला खत म्हणून किंवा त्याला माशांना जे अन्न असतं त्या अन्नाचं अन्न म्हणून त्याला त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीचे प्राथमिक उपचार केल्यानंतर आज आपण या ठिकाणी हे मासे सोडतो. साधारणपणे 30 ते 35 दिवस हे मासे या ठिकाणी आपण ठेवणार आहोत आणि या ठिकाणी ते वाढवणार आहोत आणि हे मासे साधारणपणे या 35 दिवसामध्ये 6 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त आकाराने होतील अशी अपेक्षा आहे. आणि हा अशा प्रकारचा जो प्रयोग आहे तो कोकण विभागामध्ये आपण पहिल्यांदाच असा प्रयोग आपण या ठिकाणी घेतो आहोत. याच्यापूर्वी आम्ही चिरेखाणीमध्ये माशांचं संवर्धन कसं करायचं यावरती अभ्यास केलेला आहे परंतु जे हंगामी तलाव तयार होतात अशा पद्धतीच्या पाण्याने अशा पाण्यामध्ये हा पहिलाच प्रयोग आहे आणि या याच्यातनं जर हा प्रयोग आमचा यावेळी यशस्वी झाला याच्यातनं आम्हाला चांगली रिकव्हरी मिळाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे हंगामी ह्याच्यामध्ये पावसामध्ये हंगामी पद्धतीने तयार होणारे अनेक तलाव असतील त्याचा सर्वे आम्ही करू आणि या याच्यामध्ये हे बीज या ठिकाणी वाढवू याचा उद्देश एक आहे इथल्या स्थानिकांना याच्यातनं रोजगार मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे लघु पाटबंधारे तलाव आहेत मोठ्या प्रमाणावर त्याला लागणारे जे बीज आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला या पद्धतीने तयार करता येऊ शकेल आणि त्या माध्यमातून आपल्याला जिल्ह्याचं जे गोड्या पाण्यातलं मत्स्य उत्पादन आहे ते चांगल्या प्रकारे वाढवता येऊ शकेल आणि त्याच्यातनं एक फायदेशीर असा उपक्रम या जिल्ह्यामध्ये आपल्याला उभा करून याची व्याप्ती सबंध जिल्ह्यामध्ये वाढवता येऊ शकेल आणि त्याच्यातनं एक रोजगाराचं नवीन दालन या ठिकाणी सुरू करता येऊ शकेल. आजच्या या उपक्रमासाठी जी मालवणमध्ये नीलक्रांती मत्स्य पर्यटन संस्था आहे ती संस्था आणि इथले एक स्थानिक शेतकरी भूषण सुर्वे ह्या दोन यांना एकत्र करून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हा आपण प्रयोग या ठिकाणी घेत आहोत आणि या प्रयोगाचे निष्कर्ष ज्यावेळी येतील तेव्हा पुन्हा आम्ही आपल्याला मीडियासमोर त्या सगळ्या गोष्टी विशद करू आणि त्याच्यात मग नंतर सत्योजन करून पुढची रूपरेषा त्याच्यामध्ये आपण ठरवू.